कुटुंबाचं चॅरिटी इनपुट आहे. या कार्यक्रमामध्ये आम्हाला राबवत आला. 600 कोटी हे अशापेक्षा जास्त लोकांना आम्हाला देता आला. या गोष्टीची इतिहासामध्ये केलेल्या कामगिरीची सकल घेत त्या कामाच्या अनुभव यांनी मला संधी दिली. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझा भूतकाळातला जो अनुभव आहे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख असताना 45 पण माझ्यावर ही संधी दिल्याच्या नंतर तब्बल 598 म्हणजे 600. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र नावाची समिती स्थापित करण्याचा निर्णय पहिल्या वेळेस झाला. संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारची म्हणजे पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करण्याचा निर्णय 28 जुलै 2023 निघाला. परंतु बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे उपचार लोकांना होत नाहीत अशा अडचणी निर्माण झाल्या. ही अंमलबजावणी करण्यासाठी मी सध्या सहाय्यक खाजगी सचिव म्हणून मी केंद्रामध्ये काम करतो भारतीताई पवार यांच्याकडं. पण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्राला माझ्या पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो 2015 ते 2019 फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना, त्यांनी मला परत महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आग्रह धरला आणि केंद्राने आणि राज्याने एकत्रित संयुक्त समिती काढली. मुळामध्ये आयुष्मानची अंमलबजावणी करण्यासाठी ॲटलिस्ट कार्ड असले पाहिजेत. ते कार्डचं ओव्हरऑल राज्याचं प्रमाण हे 36% आणि नांदेडचं पण 37%, उर्वरित जे ते 63% लोकांना कार्ड मिळायला पाहिजेत. या दृष्टीनं आजचा हा दौरा होता. सीएससी सेंटरचे प्रतिनिधी, जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, आमदार महोदय, कलेक्टर साहेब वगैरे, सगळी यंत्रणा, शासकीय जिल्हा परिषदची यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिकेचे सगळे अधिकारी या मीटिंगला होते. विविध पर्याय त्यामध्ये ठरले गेले की धार्मिक स्थळावरती सीएससी सेंटरने बसायचे, कार्ड द्यायचे, म्हणजे गुरुद्वारा असू द्यात, माहूरगड असू द्यात किंवा अनेक ठिकाणी. आणि ज्या ज्या लोकप्रतिनिधीला कार्ड काढण्याची इच्छा आहे त्यांनी फक्त बेनिफिशरी द्यावेत. सीएससी सेंटरची यादी प्रत्येक गाववाईज आम्ही ती एक कोऑर्डिनेशन कमिटी केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी अध्यक्ष सह अध्यक्ष आणि सीएससी सेंटरच्या प्रतिनिधीला आम्ही मेंबर सेक्रेटरी सदस्य सचिव केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये बहुतांश कार्ड वाढले जातील आणि खूप चांगल्या पद्धतीनं नांदेडला, कारण नांदेडला मेडिकल हब म्हटल्यासारखं नाही, 40 हॉस्पिटल हे आयुष्मानमध्ये रजिस्टर्ड आहेत. आणि यातला चांगला एक चांगला निर्णय घेतला की नांदेड परिसरातली जी लोकं हैदराबादला हायर सेंटरला उपचारला जातात ते वंचित राहतात योजनेपासून, यांचं समन्वय साधण्यासाठी आज कमिटी स्थापित करण्याचा निर्णय कलेक्टरना मी सूचित केला की आज याच्यामध्ये एक कमिटी स्थापित करा. सीमावशी भागांना लोकांना, आपल्या नांदेडच्या लोकांना हैदराबादमध्ये देखील आयुष्मानमध्ये मोफत उपचार मिळावेत यासाठी प्रक्रिया करण्यासाठी आज कमिटी स्थापित करण्यात निर्णय घेतला. आता एक सगळ्या ठिकाणी ड्राईव्ह घेतले चालले आहेत आणि 10-10% रेशो वाढला चालला आहे. म्हणजे वाशिमला 48%, या ठिकाणी त्या कम्पेअर कमी आहे. गोंदियाला कमी होता, मी गोंदियापासून सुरुवात केली. आज माझा मला वाटते 13वा जिल्हा आहे. त्यामुळं आता पण इथं सकारात्मक असलेले लोक आहेत आणि पूर्वानुभवातल्या काही वाईट गोष्टी टाळून आपण चांगलं काम करावं अशा सूचना देखील मी दिल्या, कारण आता पत्रकारांनी बरेचसे प्रश्न विचारले. मी संवेदनशील माणूस आहे, आता काम करून घेणं हे माझं कर्तव्य. येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम होऊन जाईल. लोकांना विनंती की स्वतःने सीएससी सेंटरवरती जा, लोकप्रतिनिधींची सहकार्य घ्या. सगळ्या पार्टीला विनंती आहे, सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती की जास्तीत जास्त कार्ड जनरेट करून द्या, कारण आयुष्मान योजना कुणाची सांगण्याची गरज कोणाला लोकांना नाही. ज्यामुळं विनंती की कार्ड असल्याशिवाय तुमचे उपचार होणार नाही. 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होईल की ATM सारखं हे कार्ड वापरण्यासाठी मी तेवढी ताकद लावणार आहे. मी जे फिरतो आहे, मेहनत घेतो आहे, त्या मेहनतीचं फळ म्हणून सामान्य माणसाला मोफत उपचार मिळावेत. ते ATM सारखं स्वॅप केलं की त्यामध्ये क्रेडिट कार्ड असावं, फक्त त्याचे पैसे शासन भरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांनी जास्तीत जास्त कार्ड काढावेत, सहकार्य करावं. धन्यवाद. सेंटरवरती आतापर्यंत काय झाले अशा बरेचसे तक्रारी प्राप्त झाल्यात. त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे जिल्हा मॅनेजर आजच्या मीटिंगला होते. राष्ट्रकार्य म्हणून आयुष्मान कार्ड काढा म्हटलं तेवढं 5 रुपये आम्ही कार्डला देतो, यापुढं तसं होणार नाही. तसं झालं तर मी कलेक्टर महोदयांना सांगितलं की अशा टर्मिनेट किंवा निलंबित करण्यात येतील. तेव्हा निलंबित किंवा टर्मिनेट करण्यात येतील, येस आज सांगतो. फक्त त्याच्या योग्य पुराव्यासहित तुम्ही कलेक्टर साहेबांना किंवा CS किंवा CS सेंटरला आमचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर त्यांना देऊन टाका, बिलकुल ते करण्यात येतील, काही विषय नाही.